नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे पुण्याहून पाहुणे आलेले आहेत. त्यातले एक क्लासिकल सिंगर आहेत आणि आता शेती करायचा विचार करत आहेत, आणि एक ऑलरेडी त्यांच्याकडे शेती आहे पण आता वेगळ्या प्रकारे करायचा प्रयत्न करत आहेत. तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार, मी तेजस कोपरकर पुण्यातून आलो आहे आणि यूट्यूबला आणि गद्रे सरांकडून माहिती मिळाली होती. आणि इथं आल्यावर दोन महत्त्वाच्या गोष्टी मला आवडल्या, म्हणजे एक तर यांनी खूप नियोजनबद्ध ही पूर्ण शेती केलेली आहे जी पूर्ण प्रकारे ऑर्गॅनिक अशी आहे, आणि दुसरं म्हणजे ह्याचं मला एक असं वाटतं की याच्यामुळे शेतकऱ्यांबद्दलची जी जाणीव आहे लोकांची ती खूप चांगल्या प्रकारे समृद्ध होणार आहे. आणि किती कष्ट करत असतात शेतकरी आणि ते कशाप्रकारे आपल्यासाठी सेवाच असते एक प्रकारची, ते आपल्याला समजेल. आणि मी पण नक्कीच यांनी जो पॅटर्न केला आहे तसाच करायचा प्रयत्न करेन. धन्यवाद. हां, तुमच्या शेतीसाठी तुम्हाला शुभेच्छा. लवकर सुरू करा, व्हिडिओ टाका आणि आपल्याबद्दल. हां, नमस्कार, मी संदीप अंतुरकर. आमची शेती आहे इथं शिरवळजवळ, साधारण एक पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. ते आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करतो. ते आता आम्ही तुमचा जो अनुभव आहे त्या अनुभवानुसार आम्ही तुमची शेती बघायला आलो आहे. म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे शेती केली आहे ते बघून आम्हाला पण आम्ही पण प्रोत्साहित झालो आहे की अशा प्रकारे शेती करणं हे शेतकऱ्याला किती फायदेशीर ठरू शकतं काय हे बघून आम्ही सुद्धा प्रोत्साहित झालो आहे की आम्ही सुद्धा पुढे चालून अशी शेती करण्याचा प्रयत्न करू. अरे नक्कीच नक्कीच. ओके, उत्तम. आणि तुम्हालाही शुभेच्छा. तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग सुरू करा आणि चांगलं अन्न लोकांना खायला घाला.